माढा लोकसभा मतदारसंघासाठी आता निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. उद्यापर्यंत नाव जाहीर होणार असल्याची ही माहिती मिळते. सुजय विखे पाटलांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांची बैठक झाली. सुजय विखेंचा प्रश्न योग्य रीतीने न हाताळल्याबद्दल तसंच त्यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेस हायकमांडमध्ये नाराजी आहे. सुजयचा मुद्दा व्यवस्थित न सोडवल्याची हायकमांडची भावना आहे. मुलांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांवरच टीका करण्यात आली होती. यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. त्यामुळे राहुल गांधींच्या या भूमिकेला महत्व प्राप्त झालंय. तर काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाण यांनी नांदेड इथून निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढवण्याची शक्यताही व्यक्त होतीये. याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढणार नसल्यास चुकीचा संदेश जाण्याची हायकमांडला भीती आहे. चव्हाण निवडणूक लढवणार की नाही याचा अंतिम निर्णय आज दिल्लीत होईल. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी काँग्रेसला तसा प्रस्ताव दिलाय. हर्षवर्धन जाधवांच्या प्रस्तावावर जिल्हा काँग्रेसची बैठक झाली. हर्षवर्धन जाधव कन्नडचे शिवसेनेचे आमदार असून ते भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई सुद्धा आहेत.